तारखेला काय असतं? 25 तारखेला नक्षत्र कोकणामध्ये पहिलं तर मोबाईलला चार्जिंग करून ठेवावं लागते, कारण थोडं तरी गडगडलं ना, वीज चमकली तरी लाईट बंद करून टाकतात. सो नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? तर मजेत असलं पाहिजे मित्रांनो. शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि पावसाचं वातावरण बघा, क्लायमेट्स बघा चेंज झालं आहे आणि मलबडाचं वातावरण आहे. आणि थोडं ना ऊन कमी असलं ना ते शेतामध्ये काम करायला पण चांगलं वाटतं. आणि पावसाचे आता दिवस येत चालले आहेत. पाऊस केरळमध्ये आला आहे आणि कोकणामध्ये अजून पाऊस आला नाही. काही थोड्या दिवसात पावसाला सुरुवात होईल. बघूया, आता तर पेरणी करून ठेवायची. पेरणी जास्त पाऊस पडला तर आपल्याला पेरणी करता येणार नाही, दळे वगैरे भरून जातील. तर पेरणी अगोदर करून ठेवायची. तर हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा. आम्ही आता पेरणी करतो आहे. सकाळी झाली आमची नाचणी पेरून झाली. खूप ऊन होतं आणि मोबाईलला चार्जिंगसुद्धा नव्हती. आणि आता मोबाईल कोकणामध्ये पहिलं तर मोबाईलला चार्जिंग करून ठेवावं लागते, कारण थोडं तरी गडगडलं ना, वीज चमकली तरी लाईट बंद करून टाकतात. मोबाईल आणि कॅमेऱ्यामध्ये आणि लॅपटॉपमध्ये पहिली चार्जिंग करून ठेवावं लागते. लाईट कधीही जाऊ शकते, 4 महिने लक्षात ठेवा. पावसामध्ये कधीही लाईट जाऊ शकते. तर मित्रांनो, आजपासून पेरणीला सुरुवात आहे. काही लोकांनी कालपासून गेले, परवापासून केले, कारण पाऊस लागत नाही कोकणामध्ये. जून महिना आला की पावसाला सुरुवात होते. मे महिन्याच्या 25 तारखेलाच पेरणीला सुरुवात करतात, पण पाऊस लागला नव्हता त्याच्यामुळे सुरुवात केली नव्हती कोणी. इकडे ह्या लोकांनी ह्या साईडला बॅकग्राऊंडला शेतीला सुरुवात झाली आणि इकडे आम्हीसुद्धा पेरणीला सुरुवात केली. कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कोकणातले येत राहतील. चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. कांदा का घेतला तो? तर मित्रांनो, सर्वांनी सुरुवात केली आज नाही तर कालपासून सुरुवात केली. 25 तारखेपासून पेरणी सुरुवात करतात. 25 तारखेला काय असतं? 25 तारखेला नक्षत्र. हा, रोहिणी नक्षत्र. रोहिणी नक्षत्र. रोहिणी नक्षत्र म्हणजे पेरणी चालू करतात. काही लोक चोंडका पण म्हणतात असं, त्याच्यातून पाणी भरतो. कांदा आहे का तुमच्याकडे? कांदा पण सर्व आहे. तर मित्रांनो बघा, कांदा इकडे याच्यामध्ये यांनी सुद्धा आणलाय कांदा. सर्वांनी कांदा आणलाय. कांदा ठेवण्याचे कारण म्हणजे काय म्हणते, कांद्याच्या येणं कोणाची दृष्ट लागत नाही. समजलं? कांद्याने दृष्ट नाही लागत. पेरणी चांगली होती. नाचणी की पण पेरणी आहे. Thank you.
कुठलं पेरलेलं बारीक म्हणजे त्या कोलमसारखा तांदूळ जरा असतो बारीक असा कुठं पेरलेला तेव्हा तिकडे पेरलेला त्या साईडला. तर भाताचे पण प्रकार आहे मित्रांनो. आता मी भात पेरलाय तो हा कुठला आहे हा जया भात 120 दिवसाने तयार होतो. जास्त पाऊस पडण्या अगोदरच हा पहिला भात पेरला जातो. भात पेरता येत नाही आणि त्याच्यामुळे मग पेरणी पण लांब होते. हा आता सांगा कांदा हा कांद्याचा म्हणजे कुठल्याही माणसाची दृष्टी लागेल मी कांदा वापरतात त्याच्यामध्ये. पेरणीला सुरुवात झाली काय रुगन आता रोहिणी नक्षत्र झालोय. तेव्हा काय होतं 7 तारखेला काय असत माझ्यानंतर पाऊस सुरू होतो ते आता रोहिणी नक्षत्र झालो आहे आणि त्याच्यामुळे पेरणीला सुरुवात करतात. आता तात्याने माहिती दिली बघूया अशा प्रकारे माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतात काय माहिती मला तर माहिती नव्हती हेच सांगत असतात त्याच्या माहिती. तर तुमच्याकडेही विचारायला गेलो होतो माहिती कशाप्रकारे होती कांद्याची माहिती दिली त्याने आणि भात पेरणीचं पण सांगितलं. तर आता आपण तिथे खेळूया आणि जाऊया घरी. काय होत कमी पडत होत जरा जाऊ दे